सणवार म्हटलं की नऊवारी साडी ओघाने आलीच. अनेक कार्यक्रमामध्ये नऊवारी नेसण्यालाच महिला पसंती देतात. मात्र हा ट्रेंड आता थोडासा बदलत चालला असून पारंपरिक नऊवारीऐवजी नवनवीन पद्धतीनं नऊवारी शिवून घेण्याला प्राधान्य दिलं जात आहे. ब्राह्मणी, पेशवाई, मयूरपंखी, शाही मस्तानी, देवसेना आणि जिजाऊ अशा प्रकारची शिवण करून नऊवारीचा दिमाग आणखी वाढवण्यात येतो आहे. नऊवारी साड्यांचे सध्या नवनवीन प्रकार बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेत, तर आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. पिंपरी चिंचवडमधील नऊवारी नार या कलादालनामध्ये तुम्हाला अगदी 1 वर्षापासूनच्या मुलींसाठी ते अगदी 80 वर्षापर्यंतच्या आजीसाठी नऊवारी साडी मिळेल. बाजारामध्ये नवनवीन नऊवारी साड्या उपलब्ध असतात, परंतु ती साडी नेसणं महिलांना शक्य होत नाही आणि यावर उपाय म्हणून ती साडी शिवून घेण्यास महिला प्राधान्य देतात. यंदाच्या वर्षी लग्नसराईमध्ये वधूंसाठी नऊवारी साड्यांमध्ये विविध प्रकार आले असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रकारच्या साड्या कमीत कमी किमतीत म्हणजे 800 पासून पुढील किमतीमध्ये चिंचवड गावातील नऊवारी नार या कलादालनात मिळते. मागील वर्षी ब्राह्मणी, पेशवाई आणि मस्तानी या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून घेण्यास महिलांची पसंती होती. मात्र यंदाच्या वर्षी नऊवारी साड्या शिवून घेण्यासाठी आणखी नवीन प्रकार आला असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये शाही मस्तानी, मयूरपंखी, गजरा, देवसेना, जिजाऊ, मदरसा हे साड्यांचे नवीन प्रकार शिवून घेण्याकडे सध्या महिलांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असं नऊवारी नाल कलादालनाच्या संचालक चैताली भोईर यांनी सांगितलं. नमस्कार, माझं नाव सौ चैताली नकुल भोईर. माझं शॉपचं नाव आहे नऊवारी नार, महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभणारे वस्त्रदालन. ह्या शॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या नऊवारी साड्या रेडीमेड तसेच शिवून लहान मुलींपासनं 1 वर्षापासनं मोठ्यांपर्यंत सर्व मापाच्या नऊवारी साड्या उपलब्ध आहेत. तसेच नऊवारीमध्ये तुम्हाला इथे नेसण्यासाठी विदाऊट शिवलेल्या साड्यासुद्धा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रेडीमेड साड्या लगेच तुमचा कार्यक्रम असल्यावर तुम्हाला अर्जंटमध्ये अवेलेबल होतील. अशा सर्व प्रकारच्या ब्राह्मणी, मस्तानी, शाही मस्तानी, राजलक्ष्मी, मराठमोळा अशा विविध प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून तयार उपलब्ध आहेत. तसेच आमच्या इथं ब्रायडलसाठी वेल्वेट साड्या, डिझायनर साड्या, मधुराई सिल्क, पेशवाई सिल्क अशा विविध प्रकारच्या, बनारसी सिल्क अशा विविध प्रकारच्या नऊवारी साड्यासुद्धा इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर शिवून हव्या असेल, तुमच्या साड्या असतील तरीसुद्धा आम्ही शिवून देतो. तसेच नऊवारीसाठी लागणारे सर्व प्रकारचे दागिने, ज्वेलरी म्हटलं तर आपलं महाराष्ट्रीयन साज, कोल्हापुरी साज, ठुशी, नथ असे विविध प्रकारचे ज्वेलरीसुद्धा नऊवारी नारमध्ये उपलब्ध आहेत. आमच्या इथं नऊवारी जर तुम्ही पाहिल्या तर अतिशय स्वस्त किमतीत तुम्हाला उपलब्ध होतील. लहान मुलींच्या नऊवारी आपल्याकडे 400 रुपयापासनं स्टार्ट आहेत ते तुम्हाला 2-2.5 हजारापर्यंत विविध प्रकारच्या नऊवारी साड्या इथं बघायला भेटतील लहान मुलींच्या. तसेच मोठ्यांसाठी तुम्हाला फक्त 800 रुपयापासनं नऊवारी साडी स्टार्ट आहे. रेडीमेड साडी फक्त 800 पासनंच तुम्हाला स्टार्ट होईल. तर तुम्ही पेशवाई सिल्क वगैरे तुम्हाला 10, 12, 15 अशा विविध प्रकारच्या रेंजच्या नऊवारी साड्या उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलींचे फ्रॉक, परकर, पोलके देखील तुम्हाला 300 रुपयापासनं पुढे रेंज त्याचे चालू आहे. 300, 400, 500 विविध तुम्ही मटेरियल जसं घेणार त्यानुसार तुम्हाला रेंजमध्ये उपलब्ध आहे. नऊवारी साडी तुमच्या रंगाला मॅच होईल असा रंग निवडा. फोटोसाठीही गडद रंग उठून दिसतात. नऊवारीमध्ये लाल, गुलाबी, राणी कलर, जांभळा, हिरवा, केशरी असे गडद रंग उठून दिसतात. त्याप्रमाणे साडीची खरेदी करा. साधारणपणे आपण लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने घालतो, तेव्हा साडीचा काठ खूप मोठा असेल तर दागिने झाकले जाऊ शकतात. त्यामुळे साडीचा काठ आपल्या उंचीला शोभेल असा आणि लहान असेल तेवढा चांगला. त्यामुळे आपण घातलेले दागिने देखील त्यावर शोभून दिसतात. नऊवारी साडी खरेदी करताना ती खरंच नऊवार आहे की नाही हे तपासून घ्या. अनेकदा वार कमी असल्यास साडी नेसताना ती पुरत नाही आणि मग ऐनवेळी आपला गोंधळ उडू शकतो. तसेच साडीची रुंदी देखील आपल्या उंचीप्रमाणे योग्य आहे की नाही तपासा आणि ठसक्यामध्ये नऊवारी साडी नेसून फ्लॉन्ट करा. शिवानी धुमा, न्यूज 18, लोकमत, पुणे.